राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सनातन्यांची घुसखोरी झाल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. पंढरपूरमध्ये ते माध्यमाशी बोलत होते. MIM सोबत असलेली आघाडी तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना हा आरोप केलाय. आम्ही बैठक घेऊ आणि आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू, पण जयंत पाटीलांनी पहिल्यांदा लक्षात घ्यावं की त्यांच्या संघटनेमध्ये सनातनवाले घुसलेले आहेत आणि भीमा कोरेगावचं असणारं जे इन्सिडेंट आहे ते सनातन्यांनी केलेलं आहे. जे काही भिडेंना वाचवण्यात आलेले त्याचे रेकॉर्ड सकट आम्ही असणारं राष्ट्रवादीमध्ये कोण आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारं जयंत पाटील यांनी असणारं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं पहिल्यांदा त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं एवढंच मी फक्त सांगितलं.